माझ्या माधव कानगुळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत मित्रांनो. आज एक खूप महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. या व्हिडिओमधून आपणास आपल्या वेतनवाढीच्या संदर्भातील संभ्रम दूर होणार आहे. सातव्या वेतन आयोगामध्ये दोन वेळा वार्षिक वेतनवाढी होणार आहेत. मग तुमची वेतनवाढ कधी याविषयीचा प्रश्न आपणास पडला असेल तर हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमची वेतनवाढ कधी असणार आहे या प्रश्नाचे उत्तर आपणास नक्की मिळेल आणि आपला संभ्रम दूर होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो आपणास विनंती करू इच्छितो की जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब बटन दाबून माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्याच्या नंतर निश्चितच लाईक बटन दाबा. आपण व्हिडिओला लाईक केलात तर आम्हास नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. नुकतीच महाराष्ट्र शासनाने सातव्या वेतन आयोगाबाबत जी अधिसूचना जाहीर केलेली आहे त्या अधिसूचनेच्या पृष्ठ क्रमांक 11 वरती 10 नंबरचा मुद्दा आहे सुधारित वेतनवाढीचा. वेतनवाढ कशी असणार आहे त्यासंदर्भातली सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. पहा 10 नंबरच्या मुद्द्यामध्ये सुधारित वेतन संरचनेमध्ये पुढील वेतनवाढीचा दिनांक. वार्षिक वेतनवाढीचा 1 जुलै या दिनांकाऐवजी दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलै हे वेतनवाढीचे 2 दिनांक राहतील. परंतु नियुक्ती पदोन्नती अथवा वार्षिक वेतनवाढीच्या दिनांकाच्या अनुषंगाने शासकीय कर्मचाऱ्यास 1 जानेवारी किंवा 1 जुलै यापैकी एकाच दिनांकास वार्षिक वेतनवाढ आणणे राहील. 2 जानेवारी आणि 1 जुलै हे दोन्ही दिवस धरून या दोन म्हणजे 2 जानेवारी ते 1 जुलै त्या दरम्यान ज्या लोकांची नियुक्त आणि पदोन्नती झालेली आहे किंवा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसह आणि वार्षिक वेतनवाढ झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यास पुढील वर्षाच्या 1 जानेवारी रोजी वेतनवाढ देण्यात येईल आणि 2 जुलै आणि 1 जानेवारी दोन्ही दिवस धरून या कालावधीत नियुक्त किंवा पदोन्नत झालेल्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसह अन्य वार्षिक वेतनवाढी झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यास पुढील वर्षाच्या 1 जुलै रोजी वेतनवाढ देण्यात येईल. म्हणजे ह्या 2 दिवसाच्या दरम्यान ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांना 1 जानेवारी आणि 2 जुलै व 1 जानेवारी ह्या यांच्या दरम्यान ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांना 1 जुलै अशा पद्धतीच्या वार्षिक वेतनवाढी असतील. पुढे बघूया. 1 जानेवारी किंवा 1 जुलै रोजी शासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्यास किंवा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसह अन्य वार्षिक वेतनवाढ मंजूर केली असल्यास आणि नियम 13 अन्वये पदोन्नतीच्या पदास अनुज्ञेय वेतनस्तरामध्ये वेतन निश्चिती केली असल्यास अशा प्रकरणी पदोन्नतीच्या पदास अनुज्ञेय वेतनस्तरामध्ये प्रथम वेतनवाढ येतास स्थिती पुढील 1 जुलै आणि 1 जानेवारी रोजी देय राहील. परंतु यासाठी 10 महिन्याच्या अर्हताकारी सेवेची पूर्तता अनिवार्य राहील. तथापि त्यानंतरची पुढील वेतनवाढ 1 वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतरच देण्यात येईल. पुढे आपण एक उदाहरण पाहूया. 2 जुलै 2016 किंवा 1 जानेवारी 2017 दोन्ही दिवस धरून या कालावधीत नियुक्त किंवा सर्वसाधारण दोन्ही साखळीमध्ये पदोन्नत झालेल्या किंवा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसह अन्य वार्षिक वेतनवाढ झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यास प्रथम वेतनवाढ 1 जुलै 2017 रोजी देय राहील आणि त्यानंतरच्या वेतनवाढी 1 वर्षानंतर देय राहतील. 2 जानेवारी 2016 आणि 1 जुलै 2016 दोन्ही दिवस धरून या कालावधीत नियुक्त किंवा सर्वसाधारण पदोन्नती साखळीमध्ये पदोन्नत झालेल्या किंवा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसह अन्य आर्थिक वेतनवाढी झालेल्या सॉरी अन्य आर्थिक श्रेणीवाढ झालेल्या 1 जुलै 2016 रोजी किंवा कोणतीही वेतनवाढ न घेतलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास पुढील वेतनवाढ 1 जानेवारी 2017 रोजी देय राहील आणि त्यानंतरचे वेतनवाढ 1 वर्षानंतर देय राहील. परंतु 1 जानेवारी 2016 रोजी सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चिती केलेल्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत ज्या वेतन स्तरामध्ये 1 जानेवारी 2016 रोजी वेतन निश्चिती केली आहे त्या स्तरातील त्याची पुढील वेतनवाढ 1 जुलै 2016 रोजी देय राहील. परंतु आणखी असे 1 जुलै 2016 रोजी वेतनवाढ निश्चिती दिल्यानंतर पुढील वेतनवाढ 1 जुलै 2017 रोजी राहील अशा संदर्भात वेतनवाढीचा खुलासा अधिसूचनेमध्ये केलेला आहे. त्याचे स्पष्टीकरण आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला मित्रो. हा जर आपणास उपयुक्त वाटला तर आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.